यवतमाळसह विदर्भ मराठवाड्यात कापसाच्या पिकाला बोंडअळीचा जबरी फटका बसलाय. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. या पार्श्वभूमीवरती कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून या संपूर्ण संकटानंतर मदतीची अपेक्षा सरकारकडनं होती, मात्र तसं झालं नाही. आता सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शेतकऱ्यांना दिलंय. बोंड अळीच्या प्रादुर्भावानं विदर्भातील कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पादनात 50% अधिक घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 150 क्विंटल कपाशीचं उत्पादन घेतलं, त्यांना यंदा 25 क्विंटल उत्पादन होईल की नाही याची चिंता सतावू लागली आहे. माझ्या शेतात पूर्ण 13 एकर पराठी आहे आणि पूर्ण पराठीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक आहे, भयानक अटॅक आहे. मी वलित केलं, आता पुन्हा स्प्रे दिले, पूर्ण खतपाणी दिलं, सर्व काही दिलं, पण ते बोंडअळीचा अटॅक आता पुन्हा जास्त दिवसेंदिवस जास्त दिसत आहे. मागच्या वर्षी मला जवळपास 150 क्विंटल कापूस झाला होता, यंदा 25 क्विंटल होते का नाही का. ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसंच निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार नुकसान भरपाईचे दावे दाखल करणार असल्याची माहिती वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे. याबाबत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली तक्रार दाखल करावी असं आवाहनही तिवारी यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनेही बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीच्या पिकांची पाहणी केली. राज्य शासनाने यावर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. आणि हे फॉर्म भरून घेण्याची जी प्रक्रिया शासनातर्फे सुरू आहे, ही न राबवता सरसकट शेतकऱ्यांचे सर्वे करून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आम्ही इथे व्यक्त केलेली आहे. तर गुलाबी अळी आल्यामुळं पिकं गेली, त्या ठिकाणी आपण त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार आहोत. जर शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या तर सरकार त्यांच्या पाठीशी राहून त्यांना नुकसान भरपाई देईल याची मला मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. आणि हा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे, हे राष्ट्रीय संकट आहे. जिथं कापूस तिथं बोंडअळी अशी सध्या राज्यातील कपाशीच्या पिकाची अवस्था झाली आहे. गेल्या काही वर्षात शेतकरी देशी कपाशीच्या वाणाऐवजी अमेरिकेच्या संकरित वाणाची लागवड करतोय. हे वाण बोंडअळीचं मूळ असून बीटी कापसाचे बोंडअळी रक्षक बोल गार्ड हे तंत्र बोंडअळी मारण्यास पूर्णपणे यशस्वी झालं आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील 40 लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्याचं अभूतपूर्व नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर बहुराष्ट्रीय बियाणं कंपन्यांनी आता शेतकऱ्यांना पैसे परत द्यावेत अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. ज्या कंपन्यांनी 1000 कोटी रुपये कमावले त्या कंपन्यांना आता शेतकऱ्यांना परत देण्याची वेळ आलेली आहे. कारण टेक्नॉलॉजी फेल झाली याच्यापेक्षा त्यांचे बियाणं निष्कृष्ट होते आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारने कृषी खातं, केंद्रीय कापूस शोध संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठ यांना देशी बियाणं निर्माण करण्यासाठी तातडीनं आदेश देण्याची आवश्यकता आहे. तरच पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना कपाशीचं चांगलं उत्पादन घेता येईल. अन्यथा पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंड अळीचा सामना करावा लागणार आहे. श्रीकांत राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.